हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला हे डिझाईन दाखवणार आहे आणि व्हिडिओमध्ये खूप काही टिप्स शेअर केली आहे तर पूर्ण नक्की बघा तर त्याच्यासाठी रिंगमध्ये सिक्स स्टँडचं थ्रेड इन्सर्ट करून अशा पद्धतीने दोन वेळा नॉट करून घ्यायचं आहे ठीक आहे मग हे जे सिक्स स्टँडचं थ्रेड आहे ते अशा पद्धतीने फिंगरला रोल करून हे जे नॉटच्या खाली गॅप आहे त्यामध्ये निडल इन्सर्ट करून अशा पद्धतीने थ्रेड वडून घ्यायचं मग इथे एक लूप क्रिएट होतं मग एकदा वरती थ्रेड रोल करून रिंग बीडमध्ये नीडल इन्सर्ट करून सिक्स्थ स्टँडचा थ्रेडला अशा पद्धतीने पुढे वडून घ्यायचं मग हे जे थ्रेड आहे त्याला नीट करून वरती जे तीन लूप आहेत त्या तिन्ही लूपमधून तुम्हाला थ्रेड वडून घ्यायचं आहे तेव्हा ते हाफ डबल क्रोशा होतं ठीक आहे मग परत तुम्हाला वरती एकदा थ्रेड रोल करून बीडमध्ये अशा प्रकारे नीडल इन्सर्ट करून सिक्स स्टँडचं थ्रेडला अशा प्रकारे वडून घ्यायचं मग हे थ्रेडला नीट करून हे जे तीन लूप आहेत नीडलवरती त्या तिन्ही लूपमधून तुम्हाला थ्रेड वडून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला सगळे हाफ डबल क्रोशा करून घ्यायचं आणि प्रत्येक वेळ डबल क्रोशा करताना हे जे थ्रेड आहे त्याला आधी नीट करून मग तुम्हाला इथे लूपमधून थ्रेड वडून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा थोडंसं हाफ डबल क्रोशा झाल्यानंतर हे जे एक्स्ट्रा थ्रेड आहे त्या थ्रेडला मी कट करून घेते आणि कट करताना सिक्स स्टँडचं थ्रेड कट होऊ नये ह्याचं काळजी घ्या त्याच्यानंतर परत ॲज इट इज फिंगरला थ्रेड रोल करून तुम्हाला इथे हाफ डबल क्रोशा करून घ्यायचा आहे तर आता मी तुम्हाला एंडमध्ये दाखवते कशा पद्धतीने करून घ्यायचं मग इथे एंडला देखील एक हाफ डबल क्रोश करून घ्यायचं तरी ते बघा रिंग कुठेही दिसत नाही आहे आणि स्टार्टिंगला जे आम्ही हाफ डबल क्रोश केलं होतं त्याच्या होलवरती निडल अशा प्रकारे इन्सर्ट करून तिथे लॉक करून घ्यायचं आहे मग त्याच्यानंतर तुम्हाला दोन चेन घालून थ्रेडला कट करून निडलला अशा पद्धतीने वरती वडून घ्यायचं म्हणजे ते थ्रेड तिथे लॉक होतं ठीक आहे तर आता सेकंड लेअर दाखवते कशा पद्धतीने करायचं हे जे नॉट केलेलं आहे त्याच्या साईडपासूनच तुम्हाला स्टार्ट करून घ्यायचं आहे तर हे बघा पिंक कलरचं सिक्स स्टँड्स मी अशा पद्धतीने बॅक साईडला ठेवून मग इथे निडल इन्सर्ट करून तुम्हाला त्या थ्रेडला अशा प्रकारे पुढे वळून घ्यायचं मग तिथे एक तुम्हाला लॉक करून घ्यायचं आहे ठीक आहे मग त्याच्यानंतर तुम्हाला दोन चेन घालून घ्यायचं आणि हे जे एक्स्ट्रा थ्रेड आहेत त्याचं काय करायचं मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते ठीक आहे तर बघा अशा प्रकारे तुम्हाला थ्रेड वरती ओढून त्या थ्रेडमध्ये एक बीड इन्सर्ट करून घ्यायचं मग त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे निडलवरती एकदा थ्रेड रोल करून हे जे हाफ डबल क्रोशाचं होल आहेत त्या होलमध्ये तुम्हाला इथे डबल क्रोशा करून घ्यायचा आहे तर इथे बघा निडलवरती तीन लूप क्रिएट झालेला आहे आधी तुम्हाला फस्ट टू लूपमधून थ्रेड वडून घ्यायचं मग तुम्हाला लास्टच्या टू लूपमधून थ्रेड वडून घ्यायचं आहे तेव्हा हे एक डबल क्रोशा होतं ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला परत अशा प्रकारे थ्रेड वरती करून त्या थ्रेडमध्ये एक बीड इन्सर्ट करून घ्यायचं मग त्याच्यानंतर परत नीडलवरती अशा प्रकारे थ्रेड रोल करून हे जे हाफ डबल क्रोशाचं होल आहे त्या होलमध्ये नीडल इन्सर्ट करून तिथे तुम्हाला डबल क्रोश करून घ्यायचं आहे तर इथे बघा निडलवरती तीन लूप आहेत आधी तुम्हाला फर्स्ट टू लूपमधून थ्रेड वडून घ्यायचं मग तुम्हाला हे लास्टच्या टू लूपमधून थ्रेड वडून घ्यायचं आहे ठीक आहे असेच तुम्हाला प्रत्येक हाफ डबल क्रोशाचा होलमध्ये डबल क्रोशा करून घ्यायचा आहे तर डबल क्रोशा कशा पद्धतीने करायचं ह्याच्यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवली आहे त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते जाऊन चेक करा तर आता मी तुम्हाला एंडमध्ये दाखवते कशा पद्धतीने करायचं तर, तर हे बीड बघा कुठपर्यंत तुम्हाला इन्सर्ट करून घ्यायचं आहे हि तर थोडंसं तुम्हाला गॅप सोडायचं आहे हे जे बीड आहे अशा पद्धतीने तुम्हाला स्ट्रेट दिसायला हवं ठीक आहे मग त्याच्यानंतर तुम्हाला हे जे एक्स्ट्रा थ्रेड आहेत ते अशा प्रकारे बॅक साईडला फिंगरने होल्ड करून हे जे हाफ डबल क्रोशाचं होल आहे त्यामध्ये तुम्हाला लॉक करून घ्यायचं आहे मग त्याच्यानंतर त्याच्या साईडला आणखी एक तुम्हाला लॉक करून घ्यायचं ठीक आहे मग तुम्हाला टू चेन घालून थ्रेडला कट करून अशा पद्धतीने निडलला वरती ओढून घ्यायचं मग ते थ्रेड तिथे लॉक होतं मग त्याच्यानंतर तुम्हाला हे जे तिन्ही थ्रेड आहेत त्याला अशा पद्धतीने एकत्र ट्विस्ट करून एक्स्ट्रा जे थ्रेड आहे त्याला कट करून घ्यायचं आणि त्याला ग्लू अप्लाय करून अशा पद्धतीने तिन्ही एकत्र करून स्टिक करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि हे जे स्टिक केलेलं थ्रेड आहे ते हाईड होईल कारण इथे आमचं बेबी कुच्यू येतं तर आता ह्यामध्ये बेबी कुच्चू कशा पद्धतीने करून घ्यायचं ते दाखवते त्याच्यासाठी मी वन सिक्स्टी स्टँडचं थ्रेड घेऊन या थ्रेडला आयरन करून एंडला ब्लू अप्लाय करून घेतली आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला थ्रेड इन्सर्ट करून घ्यायचं आणि हे सगळं थ्रेड नीट करत तुम्हाला बॅक साईडला थ्रेड वडून घ्यायचं आहे ठीक आहे आणखी एक पॉईंट हे जे थ्रेड आहे ते अशा पद्धतीने वरती करून आ, हे जे ग्लू अप्लाय केलेलं थ्रेड आहे ते अगदी तुम्हाला मिडलमध्ये ठेवून मग हे सगळं बॅक साईडचं फ्रंट साईडचं सगळं थ्रेड एकत्र पकडून तुम्हाला फोर स्टँडचं जरी थ्रेड घेऊन इथे तुम्हाला चार वेळा नॉट करून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा इथे मी चार वेळा नॉट केल्यानंतर बॅक साईडला अशा पद्धतीने वरून खाली नीडल इन्सर्ट करून जरीला खाली ओढून घेते मग तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे बेबी कुचचं लेंथ कट करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि जर तुम्हाला बेबी कुचूचं लेंथ इक्वल नसेल वाटलं तर अशा पद्धतीने होल्ड करून त्याला इक्वल करून घ्यायचं आणि हे रिंगला आधी साडीवरती स्टिच करून मग बेबी कुचू करून घेतलं तरी चालतं ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते त्याच्यानंतर तुम्हाला इथे कोणतं कलरचं थ्रेड यूज केलं आहे त्या कलरचं तुम्हाला टू स्टँडचं कॉटन थ्रेड घेऊन एंडला नॉट करून घ्यायचं आणि बॅक साईडला अशा प्रकारे ग्लू अप्लाय करून मग त्या रिंगला साडीवरती स्टिक करून घ्यायचं आणि हे जे डिस्टन्स आहे ते सेम असलं पाहिजे आणि साडीवरती रिंग स्टिक करून घेताना हे वरचं लाईन देखील स्ट्रेट आलं पाहिजे ठीक आहे आणि स्टिच करताना तुम्हाला हे जे आ, डबल क्रोशा आहे त्याच्या होलमधून तुम्हाला अशा प्रकारे निडल इन्सर्ट करून थ्रेडला वरती वडायचं मग अशा प्रकारे बीडमध्ये निडल इन्सर्ट करून थ्रेडला पुढे वडायचं मग त्याच्या नेक्स्टचं जे डबल क्रोश आहे त्याच्या थ्रेडवरतीच तुम्हाला वरून खाली निडल इन्सर्ट करून थ्रेडला खाली वडून घ्यायचं आहे तर पूर्ण रिंग तुम्हाला अशाच पद्धतीने एक बीड सोडून एक बीडला स्टिच करून घ्यायचं आहे आणखी एक पॉईंट लक्षात ठेवा प्रत्येक वेळी स्टिच करताना हे जे डबल क्रोशा आहे त्याचा होलमधूनच नीडल इन्सर्ट करून घ्यायचं आहे मग त्याच्यानंतर अशा प्रकारे बीडमधून थ्रेड इन्सर्ट करून पुढे वडून घ्यायचं मग त्याच्या नेक्स्टचं जे डबल क्रोशा असतं त्याच्यावरून निडल इन्सर्ट करून थ्रेडला खाली ओढून घ्यायचं ठीक आहे तर आता बघा मी तुम्हाला एंडमध्ये दाखवते कशा पद्धतीने करायचं तर इथे बघा हे जे डबल क्रोश आहे त्या होलमधून अशा प्रकारे खालून वरती निडल इन्सर्ट करून थ्रेडला वरती ओढून घेते मग बीडमधून अशा प्रकारे निडल इन्सर्ट करून थ्रेडला वडून घेते मग त्याच्या साईडला जे डबल क्रोश आहे त्याच्या वरून अशा प्रकारे निडल इन्सर्ट करून थ्रेडला खाली ओढून घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या साईडलाच अशाप्रमाणे तीन ते चार वेळा नॉट करून घ्यायचं मग बॅक साईडला इथे दोन वेळा नॉट करून थ्रेडला कट करून घ्यायचं आहे आणि बॅक साईडला देखील मधी चेक करायचं आहे सगळं थ्रेड व्यवस्थित वडलं गेलं आहे का ते ठीक आहे तर आता बघा हे रिंगला अशा पद्धतीने स्टिच करून अशा प्रकारे इथे गॅप सोडायचं मग त्या रिंगमधून तुम्हाला ह्या थ्रेडला इन्सर्ट करून ते ग्लू अप्लाय केलेलं पार्ट मधी असलं पाहिजे मग हे सगळं थ्रेडला नीट करून फोर स्टँडचं जरी थ्रेड घेऊन इथे चार वेळा नॉट करून घ्यायचा आहे तर तुम्ही अशाप्रमाणे आधी सगळं रिंग बीड स्टिच करून मग बेबी कुचू करून घेऊ शकता मग त्याच्यानंतर तुम्हाला बॅक साईडला वरून खाली निडल इन्सर्ट करून जरीला खाली वडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बॅक बेबी कुचूचं लेंथप्रमाणे या बेबी कुचूला देखील कट करून घ्यायचं आणि जर बेबी कुचूचं लेंथ इक्वल नसेल वाटलं तर अशा पद्धतीने होल्ड करून इक्वल करून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स प्लीज डिझाईन आवडलं असेल एक व्हिडिओला लाईक करा आणि असे छान छान डिझाईन बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर आता परत भेटू एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय टेक केअर